1936 मध्ये संत तुकाराम नावाचा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला. या चित्रपटाने वेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम चित्रपटाचा मान मिळवला. आता तब्बल 86 वर्षांनी संत तुकाराम पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचं ऑडिओ रिलीज नुकतंच पार पडलं. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी त्याचे ध्वनिफीत प्रकाशन केले. या सोहळ्याला संगीत दिग्दर्शक अशोक पत्की, अवधूत गुप्ते, महेश मांजरेकर इत्यादी हजर होते. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित व संजय छाबरिया निर्मित तुकाराम लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. आशा करूया की जी उंची जुन्या तुकारामने गाठली होती तीच उंची हा नवा चित्रपटही गाठेल. राजश्री.com करिता वैभवी प्रधान.